एखाद्याची गहाळ झालेली हरवलेली वस्तू त्याला प्रामाणिकपणे परत करण्याची करवीर वासियांची मोठी परंपरा आहे शहरातील अनेक रिक्षा चालकांनी किमती वस्तू दागिने आणि पैसे प्रामाणिकपणे परत केलेत चॅनल बी मध्ये कार्यरत असणाऱ्या आणि रिक्षा व्यवसाय करणाऱ्या संतोष तोरवी या युवकानं त्याच्या रिक्षात विसरलेली बॅग प्रामाणिकपणे आज शाहूपुरी पोलीस ठाण्यात जमा केली लॅपटॉप आणि कपडे असलेली बॅग पोलिसांनी रीतसर नोंद करून जमा केली याबद्दल तोरवी यांचं कौतुक होतय कोल्हापुरातील रिक्षा व्यावसायिकांनी प्रामाणिकपणा काय असतो हे आजपर्यंतच्या त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय रिक्षातून प्रवास करताना अनावधानानं प्रवाशांच्या वस्तू रिक्षातच राहतात असे लाखो रुपयांचे दागिने वस्तू रक्कम अनेक रिक्षाचालकांनी प्रामाणिकपणे परत केल्यात कोल्हापुरातील संतोष तोरवी हा युवक गेली काही वर्ष चॅनेल बी मध्ये कार्यरत आहे त्यांचा रिक्षाचा व्यवसायही आहे रविवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमाराला संतोष तोरवी हे रिक्षा घेऊन तिकटी इथून जात होते एक प्रवासी तोर्वी यांच्या रिक्षातून प्रवास करत होते त्यांच्या जवळ असणारी प्रवासी बॅग रिक्षात विसरून जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीजवळ ते उतरून निघून गेले त्यानंतर तोर्वी यांनी तिथून आणखी दोन प्रवाशांना इतरत्र सोडला शेवटच्या प्रवाशानं रिक्षात कोणाची तरी बॅग असल्याचं सांगितलं त्यानंतर तोर्वी यांनी बॅग घेऊन शाहूपुरी पोलीस ठाणा गाठला पोलीस निरीक्षक संजीव मोरे यांना सविस्तर हकीकत सांगितली पोलीस निरीक्षक मोरे यांनी बॅगेची तपासणी करून रीतसर नोंदणी घेण्याचे कर्मचाऱ्यांना आदेश दिले या बॅगेत किमती लॅपटॉप आणि कपडे होते रिक्षा व्यावसायिक तोर्वी यांच्या प्रामाणिकपणाचं पोलीस निरीक्षक मोरे यांनी कौतुक केलं